स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर उपवासाला नेहमीच तळलेले पदार्थ, खिचडी किंवा बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर अतिशय कमी तुपामध्ये किंवा तेलामध्ये 2-3 चमचे तुपामध्ये ही टिक्की कुरकुरीत अशी मस्त 5 मिनिटामध्ये तयार होते. वरून खूप छान अशी कुरकुरीत, आतून छान मस्त चविष्ट झणझणीत ही टिक्की आपण तयार करू शकतो. तर याच्या आवाजावरून तुम्हाला कुरकुरीतपणा जाणवला असेल, आतून छान नरम आणि सॉफ्ट मस्त होते. हे तुम्ही झणझणीत सुद्धा करू शकता उपवासाला. तर आवर्जून तुम्ही उपवास नसला तरी देखील नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय कराल. तर त्यासाठी इथे मी 5-6 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्याचे साल काढायचे आहेत. आणि आता हे सगळे बटाटे आपण हाताने चुरून घेणार आहोत. तर खिसणीच्या साह्याने याला आपण खिसून नाही घ्यायचं, हाताने चुरले तर खूप छान चव लागते या बटाट्यांची. बटाटा आपला चुरून तयार आहे. तर एका साईडला आपण 1/4 कप कोरडाच साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामधून याचं पीठ करून घेणार आहोत, रवाळ असं. आणि किंवा रेडीमेड पीठ तुमच्याकडे असेल ते सुद्धा वापरू शकता. तर हे पीठ आपलं रवाळ असं तयार झालेलं आहे, बारीक पीठ केलं तरी हरकत नाही. तर इथे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 8-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि त्याला आपण वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता. मिरचीचं वाटण आपलं तयार आहे, ते आपण बटाट्यामध्ये टाकायचं आहे. आता त्यामध्ये हे जे आपलं साबुदाण्याचं पीठ आहे ते आपण अर्धं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याचमध्ये आपण आता 1/4 कप भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घ्यायचा आहे. इथे शेंगदाण्याचा कूट जाडसर असेल तर खूप छान चव येते. इथे आपण 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही टाकू नका. तर इथे आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. सर्व मिश्रण आपल्याला हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं एकदम छान तयार झालेलं आहे. आता याच्या टिक्की बनवण्याआधी हाताला आपण थोडंसं तूप लावायचं आहे. तूप लावल्यानंतर आपल्याला हे बटाट्याचं मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही आणि खूप झटपट आपल्या ह्या टिक्की तयार होतात. तर जेवढ्या आपल्याला साईजमध्ये पाहिजे आहे तेवढ्या आकारामध्ये थोडंसं बॅटर घेऊन अशा पद्धतीने गोल आकार देऊन चपटं करायचं आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये अशा आपल्या टिक्की फटाफट बनवून तयार करायच्या आहेत. अजिबात वेळ लागत नाही, खूप झटपट होतात या टिक्की. त्याला आपण उपवासाचं पॅटीसुद्धा म्हणू शकतो. तर टिक्की आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण या शालो फ्राय करण्यासाठी एका बाजूला तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यावरती आपण 1 छोटा चमचा तूप टाकणार आहोत. तुपाऐवजी तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण तुपाने खूप छान चव येते याला. आता टिक्की फ्राय करण्याआधी आपल्याला अशा पद्धतीने साबुदाण्याचं जे रवाळ पीठ आहे त्यामध्ये आपल्याला डिप करायचं आहे आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं पीठ यासाठी लावलेलं आहे कारण जर बटाटा या टिक्की जो आहे त्याचा आकार असाच व्यवस्थित राहतो, तुटत नाही आणि कुरकुरीतपणा खूप छान येतो. तर आपण अशा पद्धतीने सर्व टिक्की या तव्यावरती आपण फ्राय करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर मध्यमाच्यावरती आपल्याला 3-4 मिनिट याला पलटी करायचं नाही आहे, पण त्याआधी थोडंसं तूप यावरती सोडायचं आहे. तर आवर्जून मी हे सांगू इच्छिते, तुपाचा वापर केला तर छान चव येते याला तेलाऐवजी. तर 3-4 मिनिट मी इथे मंद आचेवरती याला छान खरपूस एका बाजूनी फ्राय केलं आहे. तर 3-4 मिनिटानंतर आपण याला उलटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा रंग याला आलेला आहे, कुरकुरीतपणा आलेला आहे. तर बटाटा आपला छान उकडलेला आहे त्यामुळे याला कच्चं राहण्याचा प्रश्नच नाही आहे, पण वरून आपल्याला याला कुरकुरीत करेपुरतं आपल्याला याला फ्राय करायचं आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूने थोडंसं गरज वाटली तर तुम्ही तूप किंवा तेल टाकू शकता. तर मस्त खरपूस खमंग असा सुगंध याचा येत आहे. तर मस्त दोन्ही बाजूंनी आपल्या या टिक्की छान लालसर रंगावरती आपल्या परतून तयार झालेल्या आहेत. तर या टिक्की आपण आता एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे. तर या बटाट्याच्या कुरकुरीत टिक्की आपण दह्यासोबत
किंवा शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याच्या उपवासाच्या चटणीसोबत किंवा तळलेल्या मिरचीसोबत खूप छान लागते. तर ही टिक्की तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडेल. आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं घंटीचं बटन आहे त्याला जरूर प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.